त्यांचा पाठ पाठांतर आहे, त्यांनाच काही कल्पना असते. संप्रदायाच्या परंपरेमध्ये रूपपर, नामपर, करुणापर, भेटीपर, स्थितीपर, सलगीपर, एकविध भक्तीपर असे अनेक आहोत. पण सर्व विषय त्या अभंगामध्ये हाताळले गेले आणि ते अभंग मोठे आहेत. चौचरणी आणि सहा कडवी, पाच कडवी असे ते अभंग, आणि त्या अभंगाचं नाव आहे नांदपर अभंग. काय नाव आहे? वाळवंटाला मी घेतो आणि आजच्या कीर्तनाचा अभंग सुद्धा 15-20 वर्षापूर्वी त्यातले किती आहे ते मला माहिती नाही आणि लक्षात किती जणांच्या आहे की आवाज येत नाही का? आला का? आला का रे? हा बा काय करता? आवाज ऐकण्याकरता माणसं येतात आणि जर पोचला नाही तर तुम्हाला पोचवल्याशिवाय सोडायचं. म्हणजे मला नाही, सिस्टीम आली. माझं काय करता? मी केव्हाच पोचलेला माणूस आहे. म्हणाल त्या सातारकरांचा फडच असा आहे, अहो श्रीहरीपर्यंत पोचल्याशिवाय दिवशेवरती पुस्तका. त्याचा अर्थ कळला का? ज्याची विचाराची पोच. अर्थ कळला? ज्याच्या विचाराची पोच पांडुरंगापर्यंत पोचली, ज्ञानोबा तुकोबापर्यंत पोचली, त्याला समाधानाची पोच पावती मिळली. शब्दाचे किती अर्थ होतात ते बघ. म्हणून हा नाटपर सत्रातला अभंग आहे. कसा अभंग आहे? तेव्हा एकाने मला विचारलं की हे नाटपर म्हणजे काय? अरे म्हटलं तसा अर्थ काही नाही, पण अनुभवातून केला तर किती गायले आणि किती पाठ केले तर त्याची गोडी आटत नाही असा नाट. दादा महाराजांनी नाटपराचे जवळजवळ 60 वर अभंग आहेत. सातारला आणि बुधवार पेठेत आमचं मंदिर आणि तिथून चालत जायचे आणि रोज एक अभंग पाठ करायचे. परत जाईल तो येतोपर्यंत गेंड्याच्या माळावर फिरायला जायचं नाही आणि परत येईतोपर्यंत रोज एक अभंग पाठ करायचे. तेव्हा खाली वाळवंटाला सुखय आसन समागमे बरवे झाले आलो या जन्मासी वगैरे वगैरे बरेच अभंग घेतले, त्यामध्ये हाही घेतला. आणि दुसरा गोष्ट अशी आहे, जीवनामध्ये जे आपल्या मागे नाट लागलेलं आहे, हे नाट शब्द अनेक पद्धतीने वापरला जातो. काय संसार कसा झालाय, काय नाट लागलाय, बायकोची तब्येत बरी नाही, कार्ट ऐकत नाही, गैरहजर राहावं तर साहेब शंभ करतो, जिकडे बघावं तिकडे नाट. तेव्हा ज्यांना कुणाला नाट लागले असतील त्यांचा नाट जीवनातला नाटपर कीर्तन अभंग ऐकून आपोआप म्हणजे एका शब्दाचे किती अर्थ होतात ते बघ. शरीर आटे संपत्ती आटे, पण जे नाटे ते नाम चित्त. जे न आटणार नाम आहे, न आटणारा पांडुरंग आहे, पांडुरंगामध्ये सगळ्याची आटणी आहे, पांडुरंग आटणारा नाही. आता बोलणं कळलं? पांडुरंगामध्ये सगळ्याची आटणी आहे, पांडुरंग आटणारा नाही. नदीचं पाणी आटे पण पाणी सोडणारा आटत नाही, बर का? तसं पांडुरंग अखंड, वारकरी संप्रदाय अखंड आहे, बरं का? त्याला कधीही तोटा नाही आणि कधीही कमतरता पडणार नाही. हे बघा, जे लेच्यापेच्या भूमिकेवर उभे राहिलेले आहेत ती इमारत केव्हाही ढासळून जाते, पण 750 वर्ष काय आहे, जसं सिमेंटच्या कामाला पाणी मारावं तसं ते पक्क होतं.
दिवसातून तीन तीनदा पाणी मारावं तेवढं मजबूत. आणि याला पाणी मारलं नाही ना ते पांढरं भट्ट पडतं. ज्याच्यातलं रक्त संपलंय ना त्यालाही अनिमिया असते. आणि याला पाणी मारलं जातं ना ते हिरवंगार सिमेंटचं काम दिसतं. माणसाला सुद्धा म्हणतात का हिरवट माणूस आहे. मराठी भाषा समजून घ्या. मला कळतं तसं सांगतो आणि मला कळतं ते तुम्हाला आवडतं म्हणून दोन्ही रस्ते भरलेले आहेत. कशाला कोण येतो बरं का? आपल्याला देवानी इकडच्या बाजूला घेतलं. त्यांना विचारणं जागा नव्हती, ते लांब पलीकडे गेले. आपल्याला जागा होती, आपल्याला काही कुठे जावं लागलं नाही. उलट झाला परमार्थ सोपा, आरती गुरु आप्पा. परमार्थ म्हणून परमार्थ सोपा कसा होईल एवढ्या करता आहे बरं का? या वाड्याचं वैशिष्ट्य असं आहे काय, आमची मोक्याची जागा ह्या चिन्हाच्या लोकांनी पटकवली. तुकाराम गणपती महाराज हा रघुनाथ किती उभा आहे. चंद्रभागा डोळा देखरी सकाळी बापे गेली दिगंधरी. ते त्यांच्या बिल्डिंग मध्ये उभे राहतात की चंद्रभागा घेतले बापे गेली दिगंधरी. नाट संपला जीवनामध्ये, नाट संपला, सर्व संपलं. बरोबर बघितलं की पंढरीचं दर्शन, चंद्रभागेचं दर्शन, येणाऱ्या वैष्णवांचं दर्शन, वारकऱ्यांचं दर्शन, पुढच्या बाजूला बघितलं तर कीर्तन, मागच्या बाजूला चंद्रभागा, नाही का? सगळ्या वाटा देवळाकडे जाणाऱ्या, सगळ्या वाटा देखा. आणि पुन्हा नाक्यावर नाक आहे, नाक आहे. म्हणून नीट लक्षात घ्या, आवडीने प्रेमाने आजचं कीर्तन, उद्याची दोन्ही कीर्तन आणि पौर्णिमेपर्यंत चिन्मय महाराज आहेत, भगवतीताई आहे. आणि या कीर्तनामध्ये पुष्कळ काही सांगायचं दोन तीन दिवसात. कार्य इथून पुढे होणारं, कार्याची निर्मिती याच्याबद्दल पुष्कळ सांगायचं. पण आजचा अभंग हा नाटपरातला आहे आणि त्याचं कौतुक आहे का? दास्य करी दासाचे, दास्य करी.